सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू केली आहे, पण ही सुनावणी यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचं बोललं जातंय. तसं झालं तर ठाकरे गट पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. शिवसेना अपात्रतेवर पुन्हा तारीख पे तारीख. यावर्षी निकाल लागण्याची शक्यता नाही. वेळ काढूपणा झाल्यास ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात जाणार. सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रतेच्या मुद्द्यावर तातडीनं सुनावणी सुरू केली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ही सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून युक्तिवाद करण्यात आलाय. सर्व 34 याचिकांवर एकत्र सुनावणी घ्या असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला, तर त्यावर एकत्र सुनावणी नको, वेगवेगळी सुनावणी घ्या अशी मागणी शिंदे गटानं केली आहे. शिंदे गटानं शेड्यूल 10 उल्लंघन केल्याचा दावा ठाकरे गटानं केलाय, तर आम्हाला शेड्यूल 10 लागू होत नाही असा युक्तिवाद शिंदे गटानं करत निवडणूक आयोगानं आम्हाला शिवसेना पक्षाने चिन्ह दिल्याचं म्हटलंय. तर या प्रकरणात पुरावे सादर करण्याची आवश्यकता नाही, रीट याचिकेच्या आधारे निर्णय द्या असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. तर आम्हाला पुरावे दाखल करायचे आहेत, त्यावरही सुनावणी घ्या असा युक्तिवाद शिंदे गटानं केलाय. 10th शेड्यूलच्या याच्यामध्ये ही जे उल्लंघन करण्यात आलेलं आहे, जे 2(1)(अ) किंवा 2(1)(ब) मध्ये बसतं, त्याप्रमाणेच आपल्याला निर्णय घेणं अपेक्षित आहे. आणि हे आर्ग्युमेंटमध्ये आम्ही बोलतोय, त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सुद्धा निर्देशामध्ये हेच आहे. शेड्यूल लागू होतच नाही. सुप्रीम कोर्टात हे हरीश साळवेने पहिल्या दिवशी सांगितलेलं आहे की या केसमध्ये काही दम नाही, जो शेड्यूल 10 आम्हाला लागू होत नाही त्याच्यावर आर्ग्युमेंट कशाला. हे हरीश साळवे साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्याच आपल्या आर्ग्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे. ठाकरे गटाच्या मागणीनुसार सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्यायची की शिंदे गटाच्या मागणीनुसार वेगवेगळी घ्यायची, यावर आता 13 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद झाला. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही कशी करावी याबद्दल सभापती आज ऑर्डर करतील. 2-3 दिवसात ती ऑर्डर भेटेल. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन काय प्रोसिजर काय ठरवायचं आहे ते सभापती ठरवतील, आणि त्याप्रमाणे पुढे काम 13 तारखेपासून पुढे काम चालू होईल. वेळेमध्ये मर्यादेत ते जर टाईम शेड्यूल दिलं तर सर्वोच्च न्यायालय ते मान्य करेल, नाहीतर अमान्य करेल. कारण की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की तुम्ही आता केवळ विधानसभा अध्यक्ष नाही आहात, तुम्ही क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी प्रमाणे एक ट्रिब्युनल म्हणून काम करताय. या संपूर्ण प्रक्रियेत कागदपत्र तपासणी, साक्ष नोंदवणं, उलट तपासणी या मुद्द्यांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रक्रियेला 3 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन असल्यानं सुनावणीची शक्यता धूसर आहे. ठाकरे गटाच्या 22 याचिका तर शिंदे गटाच्या 12 याचिका आहेत. सर्व 34 याचिकांवरील स्वतंत्र सुनावणीला 4-5 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व याचिकांवर अध्यक्षांनी स्वतंत्र सुनावणी घ्यायचं ठरवलं तर ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे. तर अध्यक्षांनी वेळ काढूपणा केला तर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशाराच ठाकरे गटानं दिलाय. आज त्यांनी जे सांगितलं त्याच्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं. आता हा जो वेळ काढूपणा आहे हा सुप्रीम कोर्टात आम्ही दाखवून देऊ की कशा पद्धतीने ते वेळ काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी आपली निरीक्षण नोंदवलेलं आहे, आणि याच्या बाबतीत आम्हाला वाटलं की ते जर वेळ काढूपणा करतायत तर सुप्रीम कोर्टात दाद मागण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही अधिकार वापरू. ठाकरे गटानं आज अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केलंय. त्यात 5 मुद्द्यांचा समावेश आहे. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासंदर्भात सत्ताधाऱ्यांना पत्र दिलं आणि भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांनी 30 जूनला शपथ घेतली. व्हीपच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानं आक्षेप घेतला. दोन्ही गटांकडून कागदपत्रांची देवाणघेवाण झाली आहे. सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीच्या निकालाची कागदपत्र उपलब्ध आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी तातडीनं सुनावणीला हात घातलाय खरा, पण ती कधी पूर्ण होणार आणि त्यावरून भविष्यात काय होणार हे आता सर्वस्वी विधानसभा अध्यक्षांवर अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.